तर राम प्रश्न आरे मंडळी, तर कालच्या ब्लॉग मध्ये आपण उज्जैन कॉरिडॉर पाहिलं, पण आजचा ब्लॉग कालच्या ब्लॉग पेक्षा पण भारी होणार आहे. आणि ते का? तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण उज्जैन मध्ये होणारी महाकालची बस आरती बघणार आहे. मग त्या आरतीला आम्ही कसं गेलो आणि त्या आरती कशी झाली ते आजच्या ब्लॉग मध्ये बघा की. तर आपला अख्खा आता कॉरिडॉर बघून झालंय आणि आता आपल्याला रांगाला लागायचंय आणि महाकालांचं दर्शन करायचंय. उज्जैनच्या मंदिराजवळ असा छोटा बाजार पण लागतो, तिथं कपडे, स्टॉल, खिळणी, प्रसाद, महाकालच्या छोट्या मूर्त्या, मोठ्या मूर्त्या, भरपूर गोष्टी भेटतात. आपल्याला पण इथून महाकाल नावाचा शर्ट घ्यायचाय, पण तो आता दर्शनावरून आलो घेऊ. इथलं वातावरण आपल्या इकडच्या वातावरणापेक्षा जरा जास्तच दमट आहे, इथं गरम जास्त होते. मंदिराच्या परिसरात ना सगळीकडे अशा स्क्रीन लागलेल्या आहे, तिथं मंदिरातल्या लाईव्ह फुटेज 24 तास दाखवल्या जातात. आणि ते कायासाठी? तर ह्यांच्यासाठी, ज्या वयस्कर माणसांना प्रभूंचं दर्शन आज जाऊन घेता येत नाही, ते असे निवांत ग्राउंड मध्ये बसून दर्शन घेऊ शकतात. ती जी आता तिथं स्क्रीन लागली होती, तिथूनच शीघ्र दर्शन म्हणजे ज्यांनी पास काढल्यात त्यांना तिथून आज सोडतात. पण आपला जो पास आहे आपण तो बस मारतीचा काढलाय, म्हणले होते रात्री आपण 3च्या पुढे वापरू आणि आता आपण रांगला लावूनच दर्शन घेऊ. आणि आता तुम्ही माणसाला तुमचा बस मारतीचा पास आहे, मग तुम्ही तवच जाऊन का दर्शन करीत नाही? तर आता दर्शन का करायचंय? तर आता 15 मिनिटात दर्शन होते, कारण की गर्दी लई कमी आहे. मग दोनदा दर्शन केलेलं काय वाईट आहे? मग आता एकदा जाऊन प्रभूंचं दर्शन करू आणि रात्री 3च्या नंतर बस मारतीला परत एकदा इथे येऊ. तर जसं मी म्हणलो होतो तसं 15 मिनिटात तर नाही झालं, पण 25 मिनिटात आपण दर्शन करून बाहेर आलोय. मग आता तुम्ही माणसाला तुम्ही आतमध्ये गेलता मग आतलं का नाही दाखवलं? तर आतमध्ये मोबाईल नेलता, पण आतमध्ये सिक्युरिटी जरा जास्त स्ट्रिक्ट होती आणि जरा जास्त संकेत होती. पण रात्री 3 वाजता आपण परत मंदिरात जाणार आहे, तेव्हा आतमधला तुम्हाला नजारा नक्कीच दाखवीन. तर ही सगळी लोक मंदिराच्या कळसाला बघून हात जोडते ते, मग तुम्ही पण हात जोडा मंदिराच्या कळसाचं दर्शन करा. तर मंदिरापुढे आता लई गर्दी झाली म्हणून पोलीसही तली लोक बाजूला काढते ते, पण मामाचं म्हणणे उद्या टाइम भेटतोय नाही भेटतोय, आताच फोटो काढून घ्या. मग मामाचं ऐकून तिथे 1-2 फोटो काढलं आणि मग प्रसादी घेऊन शॉपिंगला गेलो. आणि त्या कसल्या? तर ह्या सोन्या एक्सेलच घे भारी, पेंड्याच्या काळ्या आहे ना. पण बस व्हाईट वरती ब्लॅक घे ना, ब्लॅक मध्ये आहे का बघ ना. मग आम्ही सगळ्यात आधी टी शर्टाची शॉपिंग केली आणि मग टाइम झाला ह्याचा. आणि तो काहीचा तर घरच्यांना फोन करून घरच्यांच्या शॉपिंगचा. आणि त्यात लग्न झालेल्या मंडळींचं वेगळंच काम चाललं होतं. मामा कांता कलर घ्यायचं ठरलं. मामा साईज काय? अरे लग्न झालं, कांता कलर घ्यायचं ठरलंय सांग. तुम्ही त्या वेळी पण तेच घातले. 2-6 आणतो बाबा. 2-8 दे त्याच्यात दादा. दादा तुला काय नाही घ्यायचं वहिनीला. दादा वहिनीला बांगड्या नाही घ्यायच्या, गेलो. तर या विवाहित मंडळींनी फक्त बांगड्याचा 1-1 सेट घ्यायला 1-1 तास घालावलाय. पण मला टेन्शन याचं आलंय, नाही यांनी आखी शॉपिंग करायला तिने तिथंच वाजवावा. आपलं लग्न नाही झालं तर आपण ह्याच्यागत मानाचा राजा आहे. कुढं बसा, कुढं उठा, कुढं झोपा. आता हे बघा कुठं झोपलाय. तर यांच्या शॉपिंगमुळे आम्हाला एवढा उशीर झाला की कॉरिडोरचा मेन गेट बंद झाला, म्हणून आम्हाला एका रिक्षात बसून सगळ्यांना जायला लागला. आणि ते का? आता आमची गाडी मेन गेट पशी पार्क होती. तर आम्हाला गाडी पशी यायला 10:30 वाजल्यात. अजून आम्हाला जेवायचंय, रूम वरती जायचंय, झोपायचंय आणि 3 ला उरकून परत मंदिरात यायचंय. आणि ते कायासाठी? तर बस मारतीसाठी. मामी ब्लॉक म्हणजे खायचं टाकतोय, दुसरं काय नाही. दादा लाईट लाव. आम्हाला जागायचं, आम्हाला टीव्ही बघाय पुरतं जागा. सर तिकडून टीव्ही दिसतो तू सांग. ऐक मामा, पुण्यकर मामा लय वर जाशील. तर जीवन खाऊन आपल्याला रूम वरती यायलाच 12 वाजल्यात. मग आता थोड्या वेळ झोपतो आणि डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळच भेटतो. ए मामा किती वाजता जायचं आपल्याला? आपल्याला 4 मिनिटं आपल्याकडे, ते 4 मिनिटं त्याला पहिले बाहेर का.
बस मारते किती वाजता आपल्याला शर्त पाहून येते नऊ जायचं चार मिनिट राहिले मामा मी रातभर अक्षरशः झोपलो नाही टाइम जायचं आता मज मान कोण झोपलो होतो पण जाऊ दे आता दादा आपण झोपले का रातभर तुझ साहेब मग आम्ही नसतो तुम्हाला जाग नसते आली मामा झोपलोय फक्त आता त्याला बाहेर त्याच बाहेर आहे ना अवघडी त्याला तुम्ही आंघोळीला फक्त तोंडात पाहिजे दोन घेऊन जायला पाहिजे ना मामा पांढरे पांढरे कुठे काळ बिळ घाल काळ घे काळ हा मग काळ तू मामा काही उलट उठलो दादा डायरेक्ट बोल बोल मधला अक्षय कुमार दिसते मामा आता शेख जरा तुमची दोघांचं मापात झाले तो अर्धा झोपत असताना आपण सातलाच जात होतो बरं झालं तुम्हाला नाही अर्ध तासात मुंगे आल्या मी झोपतो अर्धा तास तर आपल्याला आज जायचंय काल भैरव बस मारती साठी नाप्या हे महाकाल तर आता आपल्याला जायचंय महाकाल बस मारती साठी किती वाजता आहे साडेतीन वाजता तीन वाजता बस मारतीला मोबाईल आतमध्ये घेतलं गाला वगैरे का पहिले बघायला लागेल हे पण टाकून दादा तू मोबाईल आज घ्यायचा कसं हो काय हो मोबाईल आज नाही ना गेला सगळं कारणीभूत हा माणूस आपला मिनी घेऊन जर तुम्हाला बस मारती नाही दिसली त्याला सगळं कारणीभूत मामा आणि दादा असेल आता पत त्या पुजाराचा कालच्या फोन स्विच ऑफ नसलं म्हणजे झाले मामा एवढा अपशकुनी नको रे बोल जायच्या आधीच मी एवढा तळतळीत ते मारा झाला मग आतून शाप देईन ना म्हणून मी एवढ्या लवकर कधी उभ्या आयुष्यात उठलो नाही तुझ्यासाठी उठलो रे नाही हात तसेच दादा ठाकूर दिसायला लागलाय ठाकूर नाही नाही ते हुडी आहे बघ असली याची भेट दीत एलन वाल कर ती काही तरी गायक बघ त्याची हुडी भेटते असली तर आता फक्त गाडीत बसायचं आणि डायरेक्ट महाकाल मंदिरात जायचंय मी आपलं दर्शन आणि आरती टाइम होईल तर झोप न झाल्यामुळे डोळे डायरेक्ट लाल लाल झाले लवकर कमानी लाईट बंद चालू करायला म्हणलो आता ड्रोन शॉट या वरून लाईटच बंद काही फायदाच नाही मग नशीब अशीच बघा का मग ड्रोन शॉट काही कामाचा नाही राहिला दादा तो नशीब खराब आहे आम्ही चाललो होतो बस मारतीला आमचा प्लॅन होता असं की बस मारतीला जातो ना आम्ही जो कमरेचा व्ह्यू घेणार आहे तो मस्त लाईटी मध्ये असेल पण दादाचं पारिवारिक किती बारे होते पारिवारिक आता मी उठलो आहे आता मला भाजीपाला आणायला जायचं आहे आता मी घरी मरकळच्या बाजारातून भेळ घेऊन चाललोय आम्ही घरी जाऊन शेवर एवढ्या खाणार आहे आता पनीर संपलं आता मला पप्पाचा फोन आलेला की लवकर कुठे लवकर लवकर हॉटेलवरती एक किलो पनीर आणि दोन किलो काय ग्रीन पीस ना कांदा मसाला तेवढ्याच घरून फोन आला एक सर्प पण आणा की हो मी निघालेलो तर लगेच तुझा आवाज लय भारी आहे र लगेच गणेश सर म्हणले आता आला लगेच टॅकला की निघाला दादा 100 फोन लावा आता आला 11 वाजता आता 11 वाजता चालला आताच आला उलटा शेळा चालला मामा मारा झाला फोन लावून बघ रे तुया आला तर आपलं नशीब नाही आला तरी आपलं नशीब महाकालचं दर्शन आपण घेतलंय बोनस मला भेटणार आहे मामा मी लय पुण्य केलं तर आता पटक्यास मग पार्किंगला गाडी लावू आणि मंदिराकडे जाऊ घेऊ तीन वाजता मंदिरात पोहोचायचंय 2:44 ला आम्ही पार्किंग मध्ये तर 3:30 ला आरती चालू का 4 ला
तर धूम्रपान करणारे सेत केले बुरी बाती हे काकाला सांगायला जाणार होतो, पण दादा म्हणला नको जाऊ. तर रात्री तर स्क्रीन पुढे एवढी गर्दी होती की पाऊल ठेवायला जागा नव्हती, पण आता येत सकाळ सकाळी म्हणून अख्ख मोकळे. मग सगळ्यात आधी आम्ही बूट काढला, जमा केला आणि मग रांगायला लागलो. तर तसं मला कंत्याच मंदिरात पास काढून जायला आवडत नाही, पण आता ब्लॉगिंगमुळे मला फुटेज काढायला लागते, तर मला आता पर्यायच नाही राहिला, मला तिथूनच जायला लागतं. तर तुम्हाला पण बस आरती करायची असेल तर तुम्हाला कंपल्सरी पासच काढायला लागतो, तशी ती आरती करताच येत नाही. तर आम्ही आरती करता घाबरत येऊन बसलोय, पण आता लगेच बस आरती चालू नाही होणार. सगळ्यात आधी अभिषेक होईल, प्रभूंना दूध दही जे काही पंचामृत असतात त्याचा आधी अभिषेक केला जाईल आणि मग प्रभूंची आरती सुरू होईल. तर बस आरतीसाठी आज लई गर्दी होती ना, अचानक लोक आत सुटली, त्याच्यामुळे आपल्याला मध्यभागी बसता नाही आलं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रभूंचं नीट दर्शन होत नाही. आताही शूटिंग काढलीत, मी मोबाईल असा लांब धरून मध्यभागी घेतलाय. तर तुम्ही कधी असं बस आरतीला आले तर वरच्या रांगत बसा, पण मध्यभागी बसा, म्हणजे तुम्हाला पिंड एकदम साक्षात समोरासमोर दिसन. तर प्रभूंची माया बघा की मला ना पिंड समोरासमोर दिसत नव्हती आणि मी मनात फक्त विचार केला. तर आमच्या शेजारी दोन वयस्कर व्यक्ती बसले होते आणि त्यांना बसायला त्रास होत होता, त्याच्यामुळे पुढे ज्या त्या मावशी दिसतात त्यांनी त्यांना पुढे बसायला बोलावलं आणि त्याच्यामुळे झालं असं त्या वृद्ध व्यक्तींना महाकालांचं जवळून दर्शन झालं आणि आम्हाला मध्य बागून. तर मी ना इथं फक्त विचार केला की मी मध्ये बसलो असतो ना तर मला महाकालांचं चांगलं दर्शन झालं असतं आणि मी डायरेक्ट मध्ये येऊन बसलोय ना, मला आता महाकाल डायरेक्ट समोरासमोर दिसतात. तर आत्ता ना प्रभूंचा श्रृंगार चालू आहे, श्रृंगार झाला की बस आरती सुरू होती. तर आता श्रृंगार पूर्ण झालाय म्हणलं आता प्रभूंना झाकलं जाईन आणि बस आरती सुरू होईल. तर या बस मारतीसाठी कोणती राख वापरतात आणि चित्तीची राख वापरायची का बंद केली ह्याच्या मागे एक मूल्यवारी रस आणि इथं महाकालाची बस मारती का करतात ह्याच्यावरती एक मोठा ब्लॉग बनवायचा का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबतो. जय महाकाल.